मी वैशाली वीरा पटोळे, शिरपूर उपासना केंद्र, जिल्हा धुळे। मी माझ्या मुलीचा एक मोठा अनुभव सांगू इच्छिते। माझ्या मुलीने नेहमी ती आता बीटेकला आहे, बीटेकला तिचं चौथ्या वर्षाला आहे। चौथ्या वर्षात तिला सिलेक्शन सुरू झाले, कॅम्पस सिलेक्शन। 3 महिने झाले तिचे सिलेक्शन होत नव्हते। तिने खूप प्रयत्न केले, तिला पहिल्या वर्षाला सुद्धा 90% वर मार्क्स होते। त्यानंतर करोना आला, करोनामुळे सगळं ऑनलाईन झाले, त्याच्यामुळे तिला असं वाटत होते की आपले 2 वर्ष का वाया गेले, आता कसं करावं, आई सगळ्या मुलींचे सिलेक्शन होत आहेत, माझं काय होत नाही आहे। आम्ही नेहमी बापूंची उधी, बापूंचा मंत्र, बापूंशिवाय आमची सकाळ उगवत नाही। बापू आहे तर आम्ही आहे। मुलांनाही आमचे लहानपणापासून तोच संस्कार आहे, आपला बापू आहे तर आपण आहो। बापूंचा रोज सकाळी उठून नमस्कार करणे, बापूंची उधी लावणे, बापूंचा मंत्र जप करणे, बापूंची उपासना करणे, याशिवाय दुसरं काहीच या जगात नाही आहे। कलियुगात गुरु हा फार महत्त्वाचा आहे। गुरु असला तर सर्व आहे, गुरुलाच महत्त्व आहे। आणि आपल्याला साक्षात बापू भेटलेत, बापू आहे, सगळं काही आहे। बापू असल्यावर तू काळजी करू नकोस, तू प्रयत्न कर, फक्त प्रयत्न कर। त्यामुळे तिने बापूंना एक दिवशी खूप साकड घातलं, बाप्पा ॲटॉस ग्लोबल कंपनी येत आहे, मला पाहिजे म्हणजे पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे। तिने एवढंच वाक्य वापरलं आणि ती इंटरव्ह्यूला गेले। इंटरव्ह्यूहून आली आणि खूप आनंदी होती, आई मला खूप छान इंटरव्ह्यू गेला आहे, मला नक्की ह्या कंपनीत होणारच। आणि काय, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिचा मेसेज आला, आज जुलै महिन्यामध्ये ती जाणार आहे आणि तिला 3 पॅकेज मिळून ती आज खूप आनंदात आहे। बापू असाच नेहमी आमच्या सोबत राहणार आहे, आम्हाला खात्री आहे। अंबज्ञ हरिओम, श्रीराम अंबज्ञ नाथ सवी।